विश्वातील साताऱ्यातून तालुक्यातील भैरवगड आणि आसपासच्या वाड्यांना अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्यात. गावची माळींसारखी परिस्थिती पाहून प्रशासनानं लोकांना शेजारील गावात स्थलांतरित करून तात्पुरत्या निवासाची सोय केली आहे. भैरवगडाला पुनर्वसनाची गरज आहे अशी अपेक्षा परिवहन मंत्री रावते यांनी व्यक्त केली. त्याच्या खाली सबंध उतार आहे. यातनं ह्या वेळेच्या पावसामध्ये जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा रुद्रावतार दाखवला त्याच्यामध्ये या गावाला देखील फटका बसला आणि या गावाच्या खालून कुठूनतरी भूमी सरकलेली आहे त्यामुळे बऱ्याच घरांना तडे गेलेले आहेत. हा विषय पुनर्वसनाचा नवीन निर्माण झालेला आहे. भूकंपासारखीच परिस्थिती आहे, फक्त घरं आर्या झालेली नाही, लोक त्या घरात राहू शकत नाही, ती परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या संदर्भात शासनाला निर्णय घ्यावा लागेल. तोपर्यंत यांचं तात्पुरतं पुनर्वसन कुठे करायचं आणि ह्याचा निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न शासनापुढे आहे. मी याबाबतीमध्ये नक्कीच जशी कामं भरपूर मी केली आहेत महाराष्ट्रामध्ये, मी ह्याबाबतीत मी पाठपुरावा नक्की करीन. आणि मला मी जे काय पाहिलं त्याचा वेगळा विषय, कारण इतरपेक्षा वेगळा आहे. ते काही ठरलेली घरं म्हणजे नक्की काय करणार पुनर्वसन, ती नवीन बांधून द्यावी लागतील, ती तोडावी लागतील का, हे सगळं बघावं लागेल. ते पण आता ह्यांना तात्पुरती निवारा देणं हे तातडीचं आहे आणि यांच्या जनावरांची काळजी घेणं हा विषय आहे. शेतीचं काय असेल ते बघू आपण. मी आदेश द्यायचा मला अधिकार नाही, पण मी चंद्रकांत राय खात्याचे मंत्री त्यांच्याशी आज नक्कीच बोलीन आणि उद्या ह्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांशी बोलीन, कारण अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. आणि आयुक्तांशीही बोलीन, विभागातल्या विभागीय आयुक्तांशी. पण त्या उद्यापासून त्यांनी ह्या संदर्भात हा वेगळा विषय, त्यामुळे ह्याच्या संदर्भात काय केलं ही माहिती नक्की घेईन. मी सरांशी बोलेन, आमच्या कार्यकर्त्यांशी बोलेन. सातारा तालुक्यातील भैरवगड गावांतर्गत टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या चार वाड्या येतात. या वाड्यांना अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्यात. रस्ता धोकादायक स्थितीत खचला आहे. शिवसेनेचे नेते तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी गावाची परिस्थिती बघून तेथील लोकांना शेजारील गावात तात्पुरत्या निवासाची सोय केली आहे, तसंच गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. भैरवगड ह्या गावात सध्या 100 ते 200 मीटरच्या भेगा पडल्या असून रस्ते मोठ्या प्रमाणात खचलेत. या गावाची 500 लोकसंख्या, मात्र येथील भयानक परिस्थितीमुळे गावकऱ्यांना भीतीच्या छायेखाली राहावं लागते. या ठिकाणी डोंगरातील दगड निसटणं, भेगा पडणं यामुळे राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागते. सध्या पावसाचं प्रमाण वाढल्यानं येथील लोकांनी गाव सोडले, त्यांचं लवकरच शासनानं पुनर्वसन करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे. पाहूया. महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते माननीय दिवाकरजी रावते परिवहन मंत्री यांनी आज सातारा जिल्ह्यातील भैरवगड या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या वस्तीचा सगळा डोंगर खचलेला आहे आणि त्याची स्वतः साहेबांनी पाहणी केली. त्या ठिकाणी सर्व पुनर्वसन करण्यासाठी सर्व गावकऱ्यांशी चर्चा केली. तिनं तडे गेलेले आहेत आणि घरात राहण्यासारखी सिच्युएशन राहिलेलीच नाही, त्यामुळे सर्वांनी घरं खाली करून बाजूच्या गावामध्ये जाऊन स्थलांतर झालेले आहेत. सध्या त्याच्या पुढे आता पुनर्वसनासाठी आमचं पूर्ण हे आहे, पुनर्वसन मला मिळायला पाहिजे.